जळगाव शहरातील जोशीपेठ येथील बारी समाजाच्या सभागृहात रविवारी 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता बारी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात समाजाचे आद्य संत श्री रुपराल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर सभेची सुरुवात करण्यात आली. प्रस्तावना संस्थेचे उपखजिनदार सतीश बारी यांनी मांडली तर मागील सभेचे इतिवृत्त संस्थेचे उपसचिव महेंद्र बारी यांनी सादर केले. मागील वर्षाचे 2021-22 अहवालाचे वाचन संस्थेचे खजिनदार बालमुकुंद बारी यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष अरुण बारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेप्रसंगी समाजाच्या आगामी काळातील उपक्रमाबाबत सर्व उपस्थितांसमोर विचार विनिमय करण्यात आला आणि समाजाच्या महिलांसाठी आगामी काळात कार्यक्रमाच्या आयोजनाचे नियोजन करण्यात आले. समाजाने समाजभवनासाठी मन्यारखेडा शिवारात गट नंबर 1 येथे समाजभवनासाठी 11,000 स्क्वेअर फूट जागेची सौदा पावती केली असून संबंधित जागेच्या खरेदी कामी आणि बांधकामाचे नियोजन सभेप्रसंगी आखण्यात आले. सभेसाठी समाजातून मोठ्या प्रमाणावर समाज बांधव भगिनी व वयस्कर वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाला बारी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा इंदुबारी, उपाध्यक्ष सीमा कोल्हे, सदस्य एकता बारी, संगीता बारी आणि समाजातील गजानन बारी, सुभाष बारी, विठ्ठल बारी, शिरीष कोल्हे, सुनील बारी, सागर बारी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय बारी, उपाध्यक्ष अरुण बारी, सचिव हर्षल बारी, खजिनदार बालमुकुंद बारी, उपसचिव महेंद्र बारी, प्रसिद्धीप्रमुख नितीन बारी, सदस्य राहुल पाटील, राजेंद्र बारी, विजय बारी आदींनी परिश्रम केले. आमचं बारी समाजाचं जळगाव बारी समाजाचं पंचमंडळाचं एक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभा ही 2022-23 साठीची होती. या सभेप्रसंगी आम्ही मागील वर्षाचा अहवाल वाचन आणि पुढील वर्षासाठी समाजाचे जे काही उद्दिष्ट असणार आहेत ते उद्दिष्ट आम्ही सर्व समाजासमोर मांडले. ते उद्दिष्ट मांडून समाजाकडनं आम्ही ते अनुमत प्राप्त करून आणि ती समज करून घेतली. यामध्ये आमच्या समाजासाठीचं आम्ही जे आता भविष्यामध्ये समाजभवनाचं जे बांधकाम सुरू करणार आहोत मन्यारखेडा शिवारात उसावड रस्त्याला आम्ही एक 11,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतलेला आहे आणि त्याचं बांधकाम खरेदी करून बांधकाम करण्याचं आम्ही काम करणार आहे. त्यासाठी आम्ही जो काही निधी जमा करत आहे त्याचा जो लेखाजोखा आहे तो आम्ही समाजासमोर सादर केला आणि समाजाकडनं सहकार्याची एक अपेक्षा म्हणून त्यांना एक विनंती केली. नाव सांगा आपलं. मी बालमुकुंद शांताराम बारी, बारी पंच जळगाव यांचा खजिनदार आहे. ओके. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.